डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या भागात सरंजामींच्या घरी सर्व नाश्ता करत असताना बॉबी तिथे येतो आणि विक्रांतला त्याचा फोन देतो. विक्रांत तो हल्ली कसं विसरायला लागला ह्या स्वतःच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करतो. तितक्या जयदीप विक्रांतची माफी मागतो. विक्रांत घरातल्या कोणत्याही संपत्तीवर हक्क सांगू शकत नसल्याचं त्याला वाईट वाटल्याचं सांगतो आणि त्याला मिठी मारतो. तेव्हा विक्रांत त्याला समजावतो, तुझं जे काही आहे आईसाहेबांच्या नावावर जी काही संपत्ती आहे ती माझीच आहे कारण तुम्ही माझे आहात, असं समजावतो. त्यानंतर तो एक पेनड्राईव्ह जयदीपला देतो आणि ह्या दादासाहेबांनी केलेल्या संपत्तीच्या वाटणीची माहिती असल्याचं सांगतो. मात्र जयदीप तो पेनड्राईव्ह घेत नाही. आईसाहेब ईशाला नाश्ता आणायला सांगतात, मात्र विक्रांत नाही म्हणतो. ईशा त्याला त्याचा टिफिन देते. विक्रांत ऑफिसला जायला निघतो. ईशा सगळं आवरत असताना तिला विक्रांतनं दिलेला पेनड्राईव्ह सापडतो. इकडे विक्रांत घराच्या बाहेर झेंडेंना भेटतो. झेंडे त्याला ईशाच राजनंदिनी आहे हे तो कसं सिद्ध करणार असं विचारतो. तेव्हा तो ईशाला ओळखू लागलाय असं सांगतो आणि आता मी 3 बोलायच्या आत ईशा बाहेर येऊन मला पेनड्राईव्ह देईल असं सांगतो. तितक्यात ईशा येते आणि त्याला पेनड्राईव्ह देते. झेंडे त्याला त्याने हे कसं केलं असं विचारतात. तेव्हा मी ईशाच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण केलाय असं तो सांगतो. सकाळी नाश्ता करताना मी सर्वांसमोर ह्या पेनड्राईव्ह मध्ये महत्वाची माहिती होती असं सांगितलं. यावर ईशाचा विश्वास बसला आणि तिने तो मला येऊन दिला असं सांगतो. विक्रांत ईशा आणि राजनंदिनी मधील संबंध सिद्ध करू शकणार का? विक्रांतची चाल यशस्वी ठरणार की ईशाचं प्रेम जिंकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.